Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Jai Jai Raghuveer Samarth. आपलं ओवीचा अभ्यास चालू आहे, जी दासबोधाच्या फलश्रुतीची ओवी आहे. आणि एकदा फलश्रुतीची ओवी चांगली समजून घेतली की मग उरलेला दासबोध अभ्यास करताना, त्याचा विचार करताना कोणत्या दिशेने तो विचार असला पाहिजे, तो अभ्यास असला पाहिजे, हे आपल्याला चांगलं लक्षात येतं. असं दासबोधाचं पारायण करणं ही एक गोष्ट आहे. दासबोधाचं पारायण करून पुण्य मिळवणं ही एक दुसरी गोष्ट आहे. परंपरेने आमच्याकडे दासबोध चालू आहे म्हणून आम्ही वाचन करतो ही एक तिसरी गोष्ट आहे. तीन गोष्टी आहेत. परंपरेने चालू असतो ते चांगलंच आहे, पारायण करणं हेही चांगलंच आहे, आणि पुण्यासाठी ते पारायण करणं हेही चांगलंच आहे. तीन गोष्टी चांगल्याच आहेत. त्याचं कारण आहे, आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे काही बांधून दिलेल्या घड्या असतात ते प्रत्येक घडी आमच्या स्टेजप्रमाणे किंवा आपल्या अधिकाराप्रमाणे आपल्याला उपयोगी असते, पण तो अधिकार वाढवत नाही हे आपलं ज्याचं त्याचं काम असतं. थोडा आणखी विचार करूया की पुण्य जे आहे, दासबोधाचा अभ्यास केल्यानंतर पुण्य निर्माण होतं म्हणजे होतं तरी काय. आता हा एक मोठा पुण्य हा शब्द मोठा वेग आहे की पुण्य निर्माण होतं म्हणजे काय होतं. तर शास्त्र असं सांगतं की पुण्याचं फळ सुख असतं आणि पापाचं फळ दुःख असं असतं. याचा विचार केला आपण तर दासबोधाच्या अभ्यासाने आपल्या सुखाकडून सुखरूपतेचाकडचा प्रवास चालू होईल. सुखाकडून सुखरूपतेकडचा प्रवास या नरदेहाचे निसंबंध बहुतपावली उत्तमपदे अहंता सांडून स्वानंद सुखी झाले. आता तिथे आपले दासबोधाच्या शेवटी सुरुवातीला उभी आहे की मनुष्य शरीर मिळाल्यानंतर अनेकांना उत्तम पदाची प्राप्ती झालेली आहे. ती कशी झाली? अहंता सांडून स्वानंद सुखी झाले. आपला अहंकार त्यांनी सोडला आणि अहंकार सोडल्यानंतर स्वतःच्या आनंदानेच ते सुखी झाले, स्वानंद सुखी झाले. आता पुण्याचा फळ जो सुख असेल तर दासबोधाच्या अभ्यासाने नुसत्या सुखाचा विचार न होता सुखरूपतेकडचा विचार चालू होतो, एवढं मोठं पुण्य त्यामध्ये साठवलेलं आहे. असा विचार केला तर आपल्याला हळूहळू त्याच्या पारायणात काय पुण्य आहे ते आपल्याला कळतं, पारायणाचं महत्व काय आहे तेही आपल्याला कळतं, की त्यामुळे दासबोधाचा भूगोल पाठवून जातो आपला. दासबोधाला भूगोल आहे म्हणजे कसं, कोणता विषय कुठं आहे, कोणता विषय कुठे आहे, एकदा दोनदा चारदा पारायण झाली असली चटकन तो विषय आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तर समोर ताबडतोब याला मदत होऊन जाते. आणि तिसरं, कोणाच्याही संगतीत वेळ घालवण्यापेक्षा दासबोधाच्या संगतीत, संतवचनांच्या संगतीत वेळ घालवणं अधिक चांगलं असतं. जाऊ दे, गॉसिपपेक्षा दासबोध बरा वगैरे अशा पद्धतीने आपल्याला थोडा थोडा विचार करता येईल. नाही त्या चिंतांपेक्षा, चिंतनांपेक्षा दासबोधाचं चिंतन केव्हाही चांगलं असा विचार केला जाऊ शकतो. मुद्दा एकच आहे की असं जे दासबोधाचं आपण पारायण करतो, वाचन करतो, परंपरेने करतो, पुण्यासाठी करतो, परंपरेने चालत आलंय घरात म्हणून करतो वगैरे वगैरे, हे सगळं अगदी ठीक आहे. यातली एकही गोष्ट नावं ठेवण्याची किंवा त्यासंबंधी तुच्छता व्यक्त करण्याची नाही. पण त्याबरोबर पुढचा एक विचार असतो की दासबोधाची प्रत्येक ओळी ती आपल्याशी बोलली पाहिजे. हळूहळू पुढचे जे टप्पे आहेत त्या पुढच्या टप्प्यामध्ये दासबोधाची ओळी आपल्याशी बोलली पाहिजे. आता दासबोधाची ओळी बोलायची असेल तर ओळीला बोलतं करावं लागतं. आता आपल्याला बोलतं करण्याच्या अनेक पद्धती आपल्याला ठाऊक आहेत. व्यवहारामध्ये एखाद्या बोलतं करायचं असेल तर काय करायचं, मग त्याची स्तुती करावी म्हणजे तो बोलायला लागतो, अशी एक व्यवहारातली पद्धत. तसं ओवीला बोलती करायची असेल तर काय केलं पाहिजे, त्याचा एकच उपाय आहे की एकूण जे परमार्थ शास्त्र आहे त्या शास्त्राचा आवाका जर ठाऊक असेल तर शास्त्राचा आवाका ठाऊक असला की प्रत्येक ओवीमध्ये ते जे शब्द असतात त्या शब्दात काय सामर्थ्य आहे, ते शब्द आपल्याला काय सुचवतात, त्या शब्दांचं परस्परांचे नातं काय आहे, संबंध काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला आकलन व्हायला लागतात. आणि एक नियम असा आहे, ऐकून जेवढं समजतं तेवढं स्वतः अभ्यास करून जास्त चांगलं समजतं. नेहमी नियम आहे, ऐकून तर समजतं वादच नाही, वाचूनही समजतात वादच नाही, चर्चा करूनही थोडं थोडं समजते हेही बरोबर आहे, पण जास्त खरं ज्याला समज म्हणतात येणं ती स्वतःच्या अभ्यासाने जी समज येते ती स्वतःच्या अभ्यासाने येणारी समज ही वेगळीच असते. आणि ती समज एकदा आज बसली तर ती साधनेला अत्यंत उपयुक्त होऊन जाते. दासबोधाचं फळ आहे, त्या फळाच्या प्राप्तीच्या दृष्टीने स्वतःची समज जी आहे निर्माण झालेली ती समज अतिशय उपयुक्त होते. आणि त्यासाठी मग ओवीला बोलती करावी लागते, बोलती करायचं असेल तर बोलती करण्याची साधनं आपल्याला असावी लागतात. परमार्थ खूप मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे, खूप मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे. ती जबाबदारीची बाब म्हणून स्वीकारली तर त्यातला आनंद काही वेगळाच आहे, विलक्षण आनंद त्याच्यामध्ये.
पण जबाबदारीची बाब म्हणून स्वीकारली तर नाही. आता मी काही हेतू ठेवून बोलत नाही आहे, तर जाता जाता जमलं तर जमलं परमार्थ असं जे काही विचार असतो, जाता जाता जर जमला तर जमला. किंवा दुसरं एक भाषा असते, गाजराची पुंगी वाजली तर वाजली तर खाऊन टाकावी, अशा पद्धतीने जर परमार्थाकडे आपली दृष्टी असेल तर त्यातून फारसं काही हाताला लागत नाही. आणि हाताला लागायचं असेल तर यथार्थ चिंतन, शास्त्रशुद्ध चिंतन, संप्रदायशुद्ध चिंतन हे एक आवश्यक गोष्ट असते. त्या दिशेने आपला हा ओवीचा जो अभ्यास आहे तो ओवीचा अभ्यास चालू आहे आपला. आणि या ओवीकडे मंत्र या दृष्टीने पाहावं असं आपला संत सांगतात. बहुत बऱ्याच ओव्या अशा असतात की त्याकडे मंत्र या दृष्टीने बघावा. आणि मंत्र शब्दाचा एक फार वैशिष्ट्यपूर्ण अर्थ आहे की जो तुम्हाला मला परिचित नाही आहे. तुम्हाला मला परिचित अर्थ असा आहे की यज्ञकुंड पेटलेलं असावं, त्याच्या भोवताली चार ब्राह्मण बसलेले असावेत, ते असं काहीतरी म्हणत असावेत, ते आपल्याला समजत नाहीच, कदाचित त्यांनाही समजत नाही, असं जे काही असतं त्याला मंत्र असं म्हणतात. अशी मंत्र शब्दाची आपली व्याख्या आहे. मग ते ठीक आहे, ते घनपाठा असतात, अमुक असतात, ते विशिष्ट त्यांची बोलण्याची उच्चारांची पद्धत असते वगैरे वगैरे, हे सगळं बरोबर आहे. आपल्याला विंचू उतरण्याचे मंत्र ठोक असतात वगैरे, हे सगळे जे मंत्र आहेत हे मंत्र आपल्याला मंत्राच्या ह्या व्याख्या आपल्याला ठोक असतात. वशीकरणाचे मंत्र फारच लोकप्रिय आहेत परमार्थामध्ये, की ज्यामुळे दुसऱ्याला वश कसं करून घेता येईल, एक मंत्र. परमार्थ कोणत्या कारणाने लोकप्रिय हे काही सांगता येत नाही, त्यामुळे परमार्थाला अनेक फॅसेट्स आहेत, त्या प्रत्येक कोणत्या फॅसेटमध्ये आपण फसतो हा आपला आपला प्रश्न असतो. अनेक फॅसेट्स आहेत ज्यात आपण फसू शकतो, पण एक मंत्र शब्दाचा अर्थच आहे मननात प्रायते येते मंत्र, हा म्हणजे ज्याच्यावर विचार केला असता आपलं रक्षण होतं त्याला मंत्र असं म्हणतात. ही मंत्राची फार सुंदर व्याख्या आहे, मननात त्रायते, त्राही त्राही म्हणतो आपण, तू माझं रक्षण कर, रक्षण कर वगैरे वगैरे. आता त्रायते शब्दाचा अर्थ ज्याच्यावर विचार केला असता तरुण जाण्याची किंवा स्वतःच्या रक्षणाची सामुग्री मिळते त्याला मंत्र असं म्हणतात. आता मंत्र हा शब्दाचा नेमका अर्थ आम्हाला लक्षात घेतला, तो ओवीकडे मंत्र या दृष्टीने पाहायचो. माझी व्याख्या नाही आहे, पुन्हा ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेच्या श्लोकाला मंत्र असं म्हणतात. खुद्द ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेच्या प्रत्येक शब्द ह्याला श्लोकाला मंत्र असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यांची ओवी प्रसिद्ध आहे, आहाचं बोलाचं नवे शास्त्र. हे ज्ञानेश्वरी नावाचं शास्त्र आहे, म्हणजे भगवद्गीता नावाचं शास्त्र आहे, ते नुसतं बोलण्याचं, ऐकण्याचं, सांगण्याचं शास्त्र नाही, आहाचं बोलाचे नवे शास्त्र. मग काय आहे संसार जिणे ते शास्त्र. ख्यात भगवद्गीतेचा यथार्थ अभ्यास केला तर संसार जिंकला जातो, संसार जिणे ते शास्त्र. आणि पुढे म्हणतात आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी ये, म्हणजे ती जी अक्षरं आहेत म्हणजे ती जी ओव्या आहेत, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या भगवद्गीतेचे श्लोक आहेत, त्यामध्ये आत्मा प्रत्यक्ष आमच्या समोर उभा करण्याचं सामर्थ्य आहे. आता आत्मा उभा राहत नाही, फक्त बोलण्याचा प्रश्न आहे, आत्मा मी आहे असा अनुभव घेण्याचं हे शास्त्र आहे. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकाला मंत्र असं म्हणतात. आणि मग मंत्र असं जेव्हा म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, त्याचा सरळ अर्थ होतो की त्याचा योग्य विचार केला, त्याचा साधक बाधक विचार केला, पूर्वोत्तर पक्षाचा विचार करून विचार केला, शास्त्रशुद्ध विचार केला, तर मग त्या श्लोकांनी, त्या श्लोकाच्या अभ्यासाने, त्या श्लोकांच्या अनुभवाने आपलं रक्षण होतं. म्हणून मननात्रायते येते मंत्र, हा मंत्र शब्दाचा व्यवस्थित अर्थ लक्षात घेतला तर ओवीकडे मंत्र या दृष्टीने बघायचं म्हणजे काय करायचं, तर त्याचा विचार, त्याचं उत्तर म्हणून जातं त्याचं मनन करायचं. आणि उपनिषदांची तशी आज्ञा आहे आत्मारेवार होतव्यो, किती सुसंगत, सगळे विचार अतिशय सुसंगत असतात जर ती संगती आपल्याला व्यवस्थित जोडता आली. आणि जोडता आली म्हणजे तिकडचं वाचताना, इकडचं वाचताना तिकडचं लक्षात राहिलं तर ती मोठी आमची पंचायत असते, इकडचं वाचताना तिकडचं विसरतं, तिकडचं वाचताना इकडचं विसरतं. आणि मग त्यामुळे आपापसात जे त्यांचं लिंक असते, नातं असतं, ते नातं लक्षातच येत नाही आपल्या. उपनिषद सांगतं आत्मारेवा शोधो व्या, आत्म्यासंबंधी ऐकावं, मंतव्य. आता हा शब्द आपला मनन, आत्म्याचं मनन करावं, आणि निधिध्यासतव्य, आत्म्याचं निधिध्यासन करावं, म्हणजे तो आत्मा मी आहे असा घट्ट पकडून बसावं, त्या निश्चयाला घट्ट पकडून बसावं, त्याला निधिध्यासन म्हणतात. म्हणून मननात्रायते असा जेव्हा आपल्या समोर विचार येतो तर तो विचार उपनिषदाने आपल्याला सांगितलेला विचार आहे. म्हणून मनन करणं ही साधकाची जबाबदारी येते. आणि मनन करायचं ते मनःपूत मनन नसावं, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जसं वाटतं तसं मनन नसावं, शास्त्रशुद्ध मनन असावं. आणि शास्त्रशुद्ध मनन हवं असेल म्हणून परमार्थामध्ये मला असं वाटतं की हे जे वाक्य आहे त्या वाक्याला काढी इतकी किंमत नाही, माझ्या मताने या वाक्याला काहीही किंमत नाही. परमार्थात वेदांत शास्त्रात अपडेट नाही, वेदांत शास्त्रात कोणतीही भर घातली जाऊ शकत नाही,
इतकं ते ऍब्सोल्यूट शास्त्र आहे. आता हे आम्ही लक्षात घेतलं, तिथे बुद्धिमत्तेचे खेळ चालत नाहीत, तर्काला तिथे प्रतिष्ठा नाही. आता हे सगळे आम्ही विचारात घेतलं तर श्रद्धा कशी विकसित होते. आता ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारणं हे श्रद्धेचं लक्षण आहे. सामान्य श्रद्धा आहे, ठीक आहे, देव आहे आहे त्याचा तो चांगला आहे, आम्ही आमचे चांगले आहोत वगैरे, अशा पद्धतीने जी श्रद्धा असते ती श्रद्धा जी आहे ती फारशी कामाला येत नाही. मग ही जी श्रद्धा आहे की नाही, अध्यात्मशास्त्र त्यातले जे शब्द आहेत हे अंतिम शब्द आहेत, त्या पलीकडे आणखीन विचार असू शकत नाही, त्या पलीकडे निर्णय असू शकत नाहीत, आणि त्या पलीकडे निर्णय असतील तर ते योग्य असणार नाहीत. इतकी ज्या वेळा आतमध्ये खात्री असते झालेली त्यावेळेला त्याला श्रद्धा असं म्हणतात, आणि मग श्रद्धावान लभते ज्ञानम. आता ही जी तर विचार ती सुप्त पद्धत आहे व्यवस्थित. म्हणून अशा पद्धतीने विचार केला तर ओवीला बोलतं करायचं असेल तर ओवीच्या संबंधी विचार केला पाहिजे. विचारशास्त्र शुद्ध पद्धतीने आपल्याला करता आला पाहिजे, आणि विचार करताना तिथे तर्काचा उपयोग करायचा नाही. करायचा असेल तर शास्त्राला अनुकूल तर्काचा विचार करावा, प्रतिकूल तर्काचा विचार करू नये, की ज्यामुळे शास्त्र बिघडेल असा तर्क वापरू नये. शास्त्राला पोटेन्शिएट करेल, शास्त्राला दुजोरा देईल असा तर्क वापरावा, आणि असा तर्क वापरला की शास्त्राचा दृढ जो असतो तो अधिक स्वीकारार्ह होतो. आपली जी ऍक्सेप्टेबिलिटी आहे ती एकदम वाढून जाते. आता अशा पद्धतीने विचार करायला हरकत नसते, म्हणजे अशा पद्धतीने तर्क करायला हरकत नसतो. म्हणून आत्मारेवश होतोव्य मंतव्य निरीध्यासतव्य. मग असा एकदा आत्मस्वरूपाचा निर्णय झाला, आत्मा ऐकला, आत्म्याच्या संबंधी विचार केला, आणि मग आत्मा असा असा असतो असा निर्णय केला की त्याला घट्ट धरून बसायचं, आणि असं घट्ट धरून बसलं की तो आत्मा मी आहे असा अनुभव येऊन जातो. ही एक विचाराची फार सुंदर साखळी आहे, आणि ही साखळी आपल्याला ठाऊक असेल त्या दिशेने आपला प्रयत्न करत राहतो, आणि प्रयत्न विस्कळीत जर होत राहिले. आता प्रयत्नाचे दोन भाग आहेत, एका सरळ व्यवस्थित दिशेने झालेले प्रयत्न वेगळे, आणि विस्कळीत दिशेने झालेले प्रयत्न, आणि मधून मधून झालेले प्रयत्न ज्याला खंडित म्हणतात. असे खंडित प्रयत्न असतील, विस्कळीत प्रयत्न असतील, तर त्या प्रयत्नाला अपेक्षित काही यश येत नाही. व्यवहारात सुद्धा आपल्याला सगळ्यांचा अनुभव आहे, काही दिवस काम केलं, काही दिवस नाही केलं, कसं असता व्यस्त कसंही केलं तर मग त्याला यश येत नाही, हे जसं व्यवहारात खरं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रमाणतामध्ये खरं आहे. पण आमचं काय होतं, व्यवहारात अतिशय आपण व्यवस्थित करतो, उत्तम करतो, नीट करतो, कारण व्यवहारावाचून अडलेला असतो. परमार्थामध्ये एक फार मोठी गोष्ट आहे की परमार्थावाचून माझा अडलेला आहे अशा तऱ्हेचा विचार असणारी माणसं या जगात फार कमी आहेत, अतिशय कमी आहेत. परमार्थावाचून माझा अडलेला आहे असं खूप कमी जणांना वाटतं. परमार्थाचंच माझ्या वाचून अडलेला आहे म्हणजे कसं, अगदी 10 लोक आले तर कसं काय होणार, मग 25 लोक आले पाहिजेत, मग 25 भरती करण्यासाठी मी गेलं पाहिजे असंच असेल. त्याचा अर्थ असं परमार्थावाचून माझा परमार्थाचं माझ्यावाचून आणलेलं आहे असं नाही आहे. ते मी पार एक विधान करून टाकलं, परमार्थ एकट्याचा असतो, त्यात दुसऱ्या कोणाचाही अजिबात संबंध नाही, अगदी एकट्याचा. आणि एकट्याचा परमार्थ जो सिद्ध होऊन जातो, विनोदी गोष्ट आहे नुसती, की जो आत्मा आहे तो एकमेव आहे, एकच फक्त आहे, आणि एकच तो असल्यामुळे दुसरा काही नाहीच आहे. पण त्यामुळे परिणाम काय होतो नाही, आपल्याला कित्येक वेळाला आपण एकाकी पडल्यासारखं वाटतं, आणि जेव्हा आपल्याला एकाकी पडल्यासारखं वाटतं तेव्हा आपल्याला बरं वाटतं का. समजा कसे फजिती होत्या, परमार्थाचं यथार्थ चिंतन नसेल तर कसं होतं, एकाकी मी पडलोय, माझ्याकडे कुणी ढुंकून बघत नाही, माझी कुणी दखल घेत नाही, आता माझी कुणी फिकीर करत नाही, जेव्हा माझ्या वाचून अडलं होतं तेव्हा सगळे मला विचारत होते, आता माझ्याकडे कुणी येत नाही. आता ही जी सगळी रडगाणी आहेत प्रपंचिक लोकांची, कुणी यायला कोणी आहेच कुठे, एकमेव अद्वितीय अद्वैतामध्ये, अद्वैताचा मी पुरस्कर्ते असं तर कुणी यायला कुणी आहेच कुठे. एकाकी संबंधच नाही, एकाकी हा शब्द कसा आहे, रिलेटिव्ह आहे, दुसरे कुणीतरी विचारात घ्यायचं आणि मग मी एकाकी म्हणायचं, मी एकाकी पडणं शक्यच नाही याचं कारण आहे, मी एकमेवच आहे. एकाकी पडणं ह्यामध्ये उदासीनता आहे, एकाकी पडणं ह्या विचारातच पराभूतपणा आहे, आणि मी एकमेव अद्वितीय आहे ह्यामध्ये रुबाब आहे. रुबाब असावा का पराभूत मनोवृत्ती असावी, विचार हे सगळे जे विचार आहेत ना, हे सगळे परमार्थाचे विचार यथार्थ चिंतन असेल तर सगळे होतात. आणि समजावं असं की मला जर एकाकी वाटलं तर समजावं परमार्थाचा पराभव झालेला आहे. त्याचा होत नाही पराभव, माझाच पराभव झालेला असतो, पण परमार्थ शास्त्राचा आपण पराभव केलेला असतो कारण ते यथार्थपणे जाणून घेतलेलं नसतं. म्हणून हे जे विभळण आहे काय म्हणायचं याला, जर वेदांतशास्त्राच्या यथार्थ चिंतनाने विवळणं, तळमळणं, तळफडणं, कोणाच्या तळमळणी बोटं मोडणं,
कोणाला तरी दोष देत राहणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपोआप थांबून जातात. आणि थांबून गेल्या तर परमार्थाचा यशस्वी झाला, हे नाही थांबलं परमार्थ अपयशी झाला. अशा पद्धतीने परमार्थ यशस्वी करायचा का अयशस्वी करायचा हे कोणाच्या हातात आहे? माझ्या हातात आहे. आणि त्यासाठी यथार्थ चिंतन करणं याला दुसरा काही मार्गच नसतो. आता हे जे माझ्यासारखंच बोलणं आहे ना, हे बोलणं फार जणांना रुचत नाही ही गोष्ट मलाही ठोक आहे. लोकांना काय हवं असतं माहिती आहे? तुम्ही अतिशय भाग्यवान आहात कारण माझं प्रवचन तुम्ही ऐकता. एक, मी अतिशय भाग्यवान आहे कारण तुमच्यासारखे श्रोते मला मिळाले. अशा पद्धतीने त्याला परस्पर प्रशंसा मंडळ तयार झालं की लोकांना फार आवडतं. आता जाऊ दे, आता इथे थांबून जातो. परस्पर प्रशंसा मंडळ म्हणजे ठोक आहे आपल्याला काय ते, की एकमेकांना एकमेकाला मोठं करायचं, एकमेकाने एकमेकाला छान छान म्हणायचं आणि दोघांनी जसं आहे तसं राहायचं. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं परस्पर प्रशंसा मंडळ. असली प्रशंसा मंडळ परमार्थात कामाला येत नाहीत म्हणून तो मास्टर विषयच नाही क्लासचा विषय आहे. हे आपण जर लक्षात घेतलं तर मग आपल्याला कुठंतरी जाऊन काहीतरी आपल्यात फरक होईल, कोणात तरी मिसळून काहीतरी होईल अशा तरीचे विचार असतात. ते अशा तरी सोडून दिले पाहिजे. अगदी आपलं आपण ज्याचं त्याने तो यथार्थ चिंतन करावं आणि यथार्थ चिंतन करणं साहित्य जे आहे ते मुबलक प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे. झाले साधनाचे कधी कधी पुन्हा मूळ पदावर येतोय. संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आता हा जो निश्चळ शब्द आहे, हे निश्चळ हे विशेषण हे ब्रह्माचं आहे का अंतरी बिंबण्याचं आहे? झालं ओवीचं काय सुरू झालं? ओवीला बोलती करण्याचं काम सुरू झालं. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. मग निश्चळ निर्गुण ब्रह्म निश्चळ आहे का अंतरी बिंबणं निश्चळ आहे? म्हणजे विशेषण कोणाचं आहे? अंतरी बिंबणाचं विशेषण आहे का निर्गुण ब्रह्माचं विशेषण आहे का दोन्हींचं आहे? आता विचार केल्यानंतर आपल्याला लगेच कळतं हे दोन्हीचं विशेषण आहे. ब्रह्मही निश्चळ आहे आणि ते निश्चळपणाने आत बिंबलंही पाहिजे, असं दोन्ही बरोबर आहे. असं जे निश्चळ असलेलं ब्रह्म ते जेव्हा निश्चळपणाने आतमध्ये बिंबून राहतं म्हणजे ते मी असा अनुभव सुस्थिर अनुभव येतो. त्याला म्हणतात दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष अनुभव. किती शब्द झाले? निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले. या एका निश्चळ शब्दात एवढे तीन शब्दांचा समावेश आहे की एक ते दृढ असलं पाहिजे, अपरिवर्तनीय असलं पाहिजे, अपरोक्ष असलं पाहिजे. तीन गोष्टी झाल्या. आता दृढ म्हणजे काय ते आपल्याला समजतं. दृढ म्हणजे भक्कम मजबूत, अपरिवर्तनीय म्हणजे ज्यात पुन्हा बदल होत नाही. असं एकदा वाटतं हा ब्रह्म आहे बरं का, एकदा वाटतं देव आहे आणि एकदा वाटतं काहीतरी कारणाने देव असता तर असं कशाला त्याने केलं असतो वगैरे वगैरे. आता अशा तऱ्हेने मनामध्ये जेव्हा शंका येत जातात त्यावेळी समजावं तो अपरिवर्तनीय झालेला नाही. कारणाकारणाने कारणाकारणाने जीवनाला जशी हेलकावे बसतात तसं त्यात परिवर्तन व्हायला लागतं. अनुकूल झालं की म्हणायचं देवाने माझं चांगलं केलं आणि प्रतिकूल घडलं की म्हणायचं देवाने असं करावं असं मी काय केलं होतं. याचा अर्थ असा होतो देव काहीतरी अन्याय करतो केव्हातरी, केव्हातरी न्याय करतो, केव्हातरी अन्याय करतो. असे जे हेलकावे बसतात ते हेलकावे जेव्हा बसतात तेव्हा समजावं अपरिवर्तनीय झालेलं नाही. भक्तीच्या संदर्भातला विचार महत्वाचा आहे. हा एका वेळेस काहीतरी दुर्घटना घडली तर आम्ही सगळेजण म्हणतो देवा मी तुझं इतकं केलं तरी माझं असं कसं. आता बघा काय वाक्य फार छान आहे. देवा मी तुझं इतकं केलं तरी माझं असं कसं. आणि एवढ्याने संपत नाही, तो तिकडे कोणीतरी आहे पलीकडे तो काहीच करत नाही तरी त्याचं तसं कसं. माणसं इतकी फजिती करून घेतात जीवनामध्ये आपली स्वतःशी, त्या फजितीला पारावार नसतो. जर आम्ही फजिती लक्षात घेतली तर देवा मी तुझं इतकं केलं तरी माझं असं कसं हा एक विचार, आणि तो कोणीतरी आहे तो काहीच करत नाही तरी त्याचं तसं कसं हा दुसरा विचार. आता असं आणि तसं म्हणजे काय? आपला अंदाज आला असेल की सगळीच प्रतिकूलता माझ्या वाट्याला हवी, इतकं सगळं मी तुझं करत असून आणि तो काही करत नसताना दिसतोय तरी सगळी काही सुख त्याच्या पायाशी लोळण घेताना दिसतात. देवा तुझ्या दरबारात न्याय नाही. आता हे परिवर्तनीय आहे का अपरिवर्तनीय आहे? परिवर्तन झालं. कशामुळे परिवर्तन झालं? अनुकूलामुळे. छान आहे, बरोबर आहे असं वाटतं. प्रतिकूल झालं की बिघडून जातं. आता मुळात मी देवाचं काही करतो ही शब्दयोजनाच फार चुकीची आहे. देव माझं करतो की मी देवाचं करतो? आता आलं पुन्हा सगळे विषय उलटे पालटे करून घेतलेत, पूर्ण उलटे पालटे आम्ही करून घेतलेत. आणि असं पूर्ण उलटे पालटे विषय करून घेतले की तो परमार्थ जो आहे तो सगळा विस्कळीत होऊन जातो, विस्कळून जातो. मी देवाचं करतो का देव माझं करतो असा विचार केला. एक कथा फार छान आहे. जंगलातून एक माणूस जायला निघाला होता. जंगलामध्ये वाघ होते पुष्कळ, प्रचंड वाघ. एका मित्राला कळलं की हा आता जंगलातून पलीकडे जाणार आहे. त्याच्या मित्राला कळलं
त्याने त्याला प्रश्न विचारला, तू जंगलातून जातोस खरं पण एक प्रचंड ढाण्या वाघ तुला भेटला तर तू काय करशील? तो म्हणाला मी काय करणार आहे, तोच सगळं करणार आहे, काय करायचं ते त्याच्या निर्णयला गेला. मी काय करणार आहे, सगळं काय करायचं ते तोच करणार आहे. अगदी तसं आहे की आपण आपलं काम जसं सांगितलं तसं करत असताना जे काही व्हायचं तो तो करणार आहे, मी काही करणार नाही, असा निश्चय ज्याचा असतो त्याला भक्त असं म्हणतात. आणि असा निश्चय ज्याचा नसतो तो परिवर्तनीय भक्त असतो. परिवर्तन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये बदल होतो असा भक्त असतो. आपलं दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष चाललंय, म्हणून अपरिवर्तनीय शब्दाचा अर्थ ज्यात काही परिवर्तन होत नाही. एकदा निर्णय झाला तो जसाच्या तसा कायमचा, तोंड आंबट न करता, कडू न करता, न रडता, न धुसफुसता, हे सगळे शब्द आहेत. हे सगळे शब्द आपण व्यवस्थित लक्षात घेतले तर अपरिवर्तनीय म्हणजे काय याचा आपल्याला एक निर्णय लागून जातो. म्हणून मजबूत असलं पाहिजे, घट्ट असलं पाहिजे. मी ब्रह्म आहे अजिबात शंका असते का म्हणे, त्यात कधीही परिवर्तन होतं का म्हणे, आणि ते अपरोक्ष असलं पाहिजे. आणि अपरोक्ष शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात किंवा साक्षात असा होतो. अपरोक्ष शब्दाचे दोन अर्थ आहेत, आणखी एक अपरोक्ष म्हणजे साक्षात आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. आता ह्याच ठिकाणी आपण ते साक्षात्कार नावाची जी भानगड आहे त्याचा थोडा विचार करूया. साक्षात्कार कशाला म्हणतात? फार प्रचंड गैरसमजांचं जंगल पसरलेलं आहे पर्वतामध्ये, आणि इतके जे जंगल आहे ते सगळ्या जंगलातून आपण बाहेर अलगद येणं, आणि हे विचाराने विचाराने अभ्यासाने अभ्यासाने होतं, दुसरं कशाने होत नाही. साक्षात्कार या शब्दामध्ये आकाराचा समावेश नाही, नाही तर साक्षात आकार म्हणजे साक्षात्कार अशी त्याची फोड नाही आहे. तर साक्षात्कार शब्दाचा अर्थ साक्षात होणं म्हणजे प्रत्यक्ष होणं, तेच होणं, ह्याला साक्षात्कार म्हणतात. मी ब्रह्म आहे असं जेव्हा मला अनुभव येतो तेव्हा त्याला साक्षात्कार असं नाव आहे. आणि हा जो साक्षात्कार आहे त्याला खरा साक्षात्कार म्हणतात. बाकी डोळ्याने काहीतरी दिसणं, काहीतरी कानाला भास होणं, स्वप्नात एखादं दर्शन होणं, काही योगायोगाने काही गोष्टी घडून येणं, अशा ज्या गोष्टी असतात, मी म्हणतो अगदी ईश्वरी कृपेने जरी काही गोष्टी घडून आल्या तरी त्याला साक्षात्कार म्हणत नाही तेवढं लक्षात ठेवायचं. ईश्वरी कृपेने काही गोष्टी घडत त्यांना आपल्याला अनुभव येतात, सगळ्यांना येतात, पण त्यालाही साक्षात्कार म्हणत नाही. तर साक्षात्कार शब्दाचा नेमका अर्थ असा आहे, ते मी आहे असा अनुभव आला की साक्षात तूच मी होऊन जातो, प्रत्यक्ष तो मी होऊन जातो, त्याला अपरोक्ष अनुभव म्हणतात. आणि तो मी आहे असा अनुभव आला की त्याला साक्षात्कार असं म्हणतात. काहीतरी दिसलं, काहीतरी स्वप्नामध्ये दर्शन झालं की आम्हाला साक्षात्कार सांगण्याची अतिशय घाई झालेली असते. मुरगुडला एक संप्रदाय आहे, त्या संप्रदायामध्ये दर गुरुवारी एक मुहूर्त असतो त्यांचा. प्रत्येक जण आपल्याला आलेला साक्षात्कार सांगतो, आपल्याला आलेला अनुभव तो तर सांगायचा म्हणे. आता काय होतं, दोन चार वेळा अनुभव सांगायला पुरतात असले आले तर तिसऱ्या वेळा अनुभव तयार ठेवावे लागतात, घरून तयार करून द्यावे लागतात. आता अनुभव यावेळे काय सांगायचा, ही जी पंचायत आहे, ही जी फजिती आहे, ती फजिती का होते? साक्षात्काराची वस्तूच नाही जी मला सांगता येईल, कारण काय दिसतच नाही ना, काय दिसलं तर वर्णन करता येईल ना, दिसलंच नाही तर वर्णन कसं करता येईल? जे ऐकू येतं त्याला साक्षात्कार म्हणत नाही, जे दिसतं त्याला साक्षात्कार म्हणत नाहीत, जे भासतं त्याला साक्षात्कार म्हणत नाही. काही अचानक काही घटना घडल्या योगायोगाने तर त्यालाही साक्षात्कार म्हणत नाही. पण तुम्ही साक्षात्कार सांगणार कसा? आणि मग त्यात चढाव उडसवले होते, त्याने दोन सांगितले, मग मला कमीत कमी तीन तरी पाहिजेत. हे जे काही खेळ चालतात परमार्थामध्ये, पोरखेळ म्हणतात त्याला, हे पोरखेळ जोपर्यंत परमार्थात चाललेत तोपर्यंत परमार्थ नावाची गोष्ट आपल्याला कळलेलीच नाही असं त्याचा अर्थ. म्हणून साक्षात्कार शब्दाचा हा नेमका अर्थ आहे. मी मला झालेला साक्षात्कार सांगतो, मी नेहमी माझी फजिती सांगतो, मला खूप आवडतं स्वतःची फजिती सांगायला, कारण प्रत्येक साधकाचा असतो त्या साधक त्या फजितीतून जातच असतो. आणि त्या फजितीतून गेल्यानंतर आपली फजिती दुसऱ्याला सांगितली नाही तर दुसऱ्याची तशी फजिती होणार नाही, एवढं तरी होऊन जाताना फळ त्याला. एक दिवशी मी एका सरकारी डाक बंगल्यामध्ये राहिलो होतो तीन दिवस मुक्कामाला, आणि तिथे मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. आता सरकारी डाक बंगल्यात ज्ञानेश्वरी रामकृष्ण हरी, आता तुम्ही कल्पना करू शकता तिथे काय काय होतं आणि काय काय चालतं. तिथे ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, संपली, समाप्त झाली सकाळी 6-7 सोमवारला समाप्ती झाली तीन दिवसामध्ये. मी बाहेर आलो, समोर एक दत्तात्रेयांचं मंदिर होतं, त्या मंदिरापाशी मी नमस्कार करून उभा राहिलो. तीन केळी माझ्या होती, ती तीन केळी ठेवली देवासमोर दत्तात्रेयांसमोर. तिकडून तीन गोराखे आले, सकाळची वेळ 7-8 असल्यामुळे गोराखे स्वाभाविकच त्यावेळी तिथे येतात. तर तीन गोराखे आले आणि तिघांनी माझी तीन केळी खाल्ली, मी तिथे ठेवलेली देवासमोर ठेवलेली तीन केळी मी खाल्ली. आता त्रिगुणात्मक त्रयमूर्ती डोक्याचक्र सुरू झाली, ते दत्तात्रेयांचं किती तीन मुखं असतात, हे गोराखे किती आले तीन, मी केळी ठेवलेली किती तीन,
आता मी तिथे ज्ञानेश्वरी संपल्यानंतर ती तीन केळी ठेवलेत, ज्या अर्थी त्यांनी ती भक्षण केली तेव्हा दत्तात्रय त्यांच्या रूपाने आले आणि माझी केळी खाल्ली, म्हणजे नामदेवानंतर मीच. काय चाललं आता, मग झाला मला साक्षात्कार. आता हे जे साक्षात्काराचं स्वरूप आहे याला साक्षात्काराचा पोरखेळ असं म्हणतात. आणि जोपर्यंत असं साक्षात्कार आपल्यासमोर आहे, ठीक आहे, उत्तेजन असतं, चांगलं असतं बरं काय. पुन्हा मग अशी ते सांगितलं तसं, यातली एकही गोष्ट टिंगल करण्यासाठी टवाळी करून सोडून झाले की नाही, त्यातून माणसाला थोडं उत्तेजन मिळतं पुढे जायला, थोडस काय म्हणतात त्याला मोटिवेशन, ज्याला म्हणतात ते मोटिवेशन अधिक होत जातं. पण तो तिथेच जर थांबला आता मला साक्षात्कार झाला, पुढचं मोटिवेशन न होता, तर मग पंचायत आहे. आता अडचण कुठे आहे ते लक्षात घ्या, तसं होत नाही असं नाही, होतं, होऊ शकतं, पण तेवढ्यावर थांबला आता मला साक्षात्कार झाला, आता यापुढे मला काही उरलं नाही असा जर भ्रम झाला त्याला, तर खरा जो साक्षात्कार आहे तो खरा साक्षात्कार नंतर होतच नाही. म्हणून इतकं सगळं सांगायचं एकच कारण आहे की ओवी जी असते आपल्या विचारासमोर असलेली, त्या विचारासमोर असलेल्या ओवीचा शांतने भरपूर विचार करावा. आणि मग आपल्याला आता विचार आहे की निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले, हे ते निश्चळत आहे, ही ब्रह्माची आहे का अनुभवाची आहे, मग आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. दोन्हीची निश्चळता आहे, दोन्ही ठिकाणी ते निश्चळ पण अंतर्बिंबलेलं असतं. आता ब्रह्मही निश्चळ आहे आणि अंतर्बिंबण सुद्धा निश्चळ आहे. समर्थ ब्रह्माला निश्चळ म्हणतात आणि जग जे आहे, ईश्वरी जग जे आहे त्याला चंचल असं म्हणतात. समर्थांचे दोन फार लाडके शब्द आहेत, एक निश्चळ आणि एक चंचल. आणि चंचल शब्दाचा अर्थ जे अस्थिर असतं त्याला चंचल असं म्हणतात, आणि जे अत्यंत स्थिर असतं, कशाच्याही निरपेक्ष स्थिर असतं. आता ही एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आता सापेक्ष स्थिरता आणि निरपेक्ष स्थिरता याचा आम्ही विचार केला तर मग आपल्याला सापेक्ष जमीन आहे ते स्थिर आहे, त्याच्यावर काहीतरी चाललं की जमिनीच्या स्थिरतेच्या अपेक्षेने वर चालणारं जे आहे ते अस्थिर आहे. आता असा विचार केला तर सापेक्ष आणि निरपेक्ष या दोन प्रकारची स्थिरता आहे. आता जग जे आहे ते अत्यंत गतिमान आहे, आपल्याला पण ते सगळं विश्वाचं गतिमान आहे, गोल ह्याच्यामध्ये त्याच्या त्याच्या त्या चक्रामध्ये ते फिरत असतं. आता ही जी गतिशीलता आहे, ही गतिशीलता त्याच्या मागे जर असं एक आपण स्वीकारलं की प्रत्येक गतीच्या मागे गती नसलेलं काहीतरी एक तत्व असलं पाहिजे असं जर आम्ही स्वीकारलं, कारण रेल्वे गतीने जाते असं विकासाच्या अपेक्षेने म्हणतो, खालची जमीन स्थिर आहे म्हणून, असा हा जर विचार केला तर अत्यंत गतिमान असलेलं जे विश्व आहे ते गतिमान असलेलं विश्व एखाद्या स्थिर गोष्टीचा सापेक्षाने गतिमान आहे की निरपेक्ष गतिमान आहे असा विचार केला तर आपल्याला कळत लक्षात येतं की ते त्याला आम्ही गतिमान म्हणतो याचं कारण आहे, ज्या अर्थी त्याला आम्ही गतिमान म्हणतो त्या अशी गती नसलेलं काहीतरी असलं पाहिजे. आपण जेव्हा अंधार म्हणतो तेव्हा उजेड सापेक्ष अंधार असतो नेहमीच, ज्ञान सापेक्ष अज्ञान असतं, तसं गतिरहित असलेल्याच्या सापेक्ष गतियुक्त काहीतरी असतं. मग असं काय आहे आणि असं जे तत्व आहे गतिशीलतेच्या अपेक्षेने जे गती नसलेलं तत्व आहे त्याला समर्थ निश्चळ म्हणतात, आणि गतिरहित गतियुक्त जे तत्व आहे त्याला समर्थ चंचल असं म्हणतात. आणि चंचल शब्दाचा तर दृश्य जगत असं म्हणतात, दृश्य जगताला चंचल म्हणतात, अनंत कोटी ब्रह्मांडाला ते चंचल म्हणतात. आणि त्या अनंत कोटी ब्रह्माचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाला ते निश्चळ म्हणतात, म्हणजे ब्रह्म निश्चळ आहे. आणि निश्चळ या शब्दाचा अर्थ ते हलत नाही, मग एखादं डोंगरासारखं निश्चळ आहे का. आता आले पुन्हा पुढचा विचार आला, खूप विचार असतो एकातून एक, एक आपल्याला एक ओबी दोन दिवस पूर्ण आले की दोन तास तरी पूर्ण आले विचार करायला. एक कारण आहे की डोंगर अचल, आता अचल डोंगराला अचल हे नाव आहे बरं का, डोंगराला पर्वताला अचल असं एक नाव आहे. आता अचल शब्दाचा अर्थ जो हलत नाही त्याला अचल असं म्हणतात, जो निश्चळ असं म्हणतात. मग तसंच ब्रह्म निश्चळ आहे का, तसंच ते अचल आहे का, तर तसं ते अचल नाही आहे, मग त्याला अचल का म्हणतात. याचं एकच कारण आहे, जिकडे जावं तिकडे तेच असल्यामुळे त्याला इकडून तिकडे जायला वाव नाही. आता हा एक फार चांगला विचार आहे, सगळीकडे ते घनदाट भरून राहिलेलं असल्यामुळे इकडे इकडून तिकडे गेलं तर तिकडे नसलं पाहिजे, इकडून जर तिकडे गेलं तर तिकडे नसलं पाहिजे ते. आता मी जेव्हा मुरगुडून इथे आलो तेव्हा मी मुरगुडात नाही हे नक्की आहे, तर तसा आता हे जसं आहे तसं ब्रह्म इकडून तिकडे जात नाही याचं कारण आहे, त्याशिवाय काहीही कुठेही नाही. त्याला आपण स्पेसचा विचार केला, आकाश. आता आकाश जे आहे ते कुठूनही कुठे जात नाही, कारण सगळीकडे व्यापून आहे. जसं आकाश सगळीकडे व्यापून आहे तसं ब्रह्मही सगळीकडे व्यापून असल्यामुळे ते कुठून कुठे जात नाही, अशा अर्थाने ते कुठून कुठे जात नाही, कारण जिथे जाऊ म्हणेल तिथे ते आधीपासून आहे.
ईशावास्य उपनिषदामध्ये यासंबंधी फार छान मंत्र आहे की मन हे मनापेक्षा आत्मा अधिक चपळ आहे. आता मनापेक्षा आत्मा अधिक चपळ आहे असं जेव्हा उपनिषद म्हणतो तेव्हा मन आणि आत्मा यांची शर्यत लागलेली नाही आहे. आपण चपळ म्हटल्यानंतर काय अधिक गतिमान आहे असं जेव्हा म्हणतो आपण मनापेक्षा आत्मा गतिमान आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर लगेच शर्यत येते अशी शर्यतीची अपेक्षा नाही आहे. आता मन जिथे जाईल समजा माझं मेन काल सांगितल्याप्रमाणे इथून मुरगुडला गेलं ते घरासमोर जाऊन थांबलं तर मन मुरगुडला जायच्या अगोदरपासून आत्मा नावाचं तत्व ब्रह्म नावाचं तत्व तिथे कायमचंच उपलब्ध आहे. म्हणून मन तिथे जायच्या आत तिथे जणू काही पोचलेलं आहे. आता ही काव्याची भाषा आहे आणि अशी काव्यमय भाषा आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा मन गतिमान आहे ही गोष्ट खरी पण मनापेक्षा ब्रह्म गतिमान आहे याचा अर्थ मनापेक्षा ते अधिक वेगवान असं आहे असं नाही तर ते जिथे जातं तिथे आधीपासूनच ते आहे. आणि असं जे काही तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात त्याला निश्चळ असं म्हणतात आणि असं निश्चळ तत्व जे आहे ते निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले आणि असं जे निर्गुण निश्चळ तत्व आहे ते मी आहे असा अनुभव आला की आपल्याला आपल्या चंचलतेविषयी जराही भय निर्माण होत नाही. आता म्हणजे काय असं आपलं जीवन गतिमान असतं आणि गतिमान जीवन जे आपलं अनेक चक्रातून आपलं जीवन जात असतं. काल आपण थोडा विचार केला शिशु अवस्था आहे किंवा जागृती स्वप्न सुषुप्ती आहे उत्पत्ती तिसरी लय आहे ह्या सगळ्या ज्या अवस्था आहेत आपल्या चक्राकार गतीने आपल्या जीवनात चालू राहतात. उत्पत्ती स्थिती लय जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या एक अवस्था ज्या आहेत ह्या अवस्थातून आपलं जीवनही असा भ्रमण करत असतो आणि असा जो भ्रमण करणारा जीव आहे त्या भ्रमण करणाऱ्या जीवाला म्हणजे अस्थिर असलेला चंचल असलेल्या त्या जीवाला त्याच्या पाठीमागे एखादं निश्चळ अधिष्ठान आहे का? जे निश्चळ अधिष्ठान आहे त्याला आत्मा असं म्हणतात त्याला राम असं म्हणतात त्याला दत्त म्हणतात त्याला शिव म्हणतात त्याला विठ्ठल म्हणतात जे काय म्हणायचं असेल ते त्याला म्हणा. आणि असं जे तत्व आहे ते मी आहे असं अनुभव आला की समजायचं ते निश्चळ तत्वाचा मला अनुभव आलेला आहे आणि मग त्या गतीपासून मी वेगळा आहे असं कळतं. गणपतीची आरती आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती त्रिगुणी अवतार त्रयमूर्ती ते आता त्यामध्ये त्वम अवस्था आरती नव्हे आता अत्तरविषयीच आहे. त्वम अवस्थात्रयातीत आहात त्वम देहत्रयातीत आहात त्वम गुणत्रयातीत आहात. आता अवस्थात्रयातीत शब्दाचा अर्थ काय होतो? जागृती स्वप्नांची सुप्ती या अवस्थांच्या तू अतीत आहेस या पलीकडे आहेस आणि त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्म असे त्वमेव प्रत्यक्षम तत्वम असे हे त्याच आपल्याला अथर्वशीरचं सांगितलेलं मिळतं. तर असं जे ब्रह्म आहे ते अवस्थात्रयातीत आहे आणि ते मी असं जे अनुभव येतो जन्मजरा आणि मरण अवस्था आहेत तीन त्या अवस्थेच्या मी अतीत आहे असं जेव्हा कळतं शरीर त्या अवस्थेला धरून आहे शरीर त्या अवस्थेत अडकलेलं आहे गोष्ट खरी आहे जीव त्या अवस्थेत सापडलेलं आहे गोष्ट खरी आहे पण आत्मरूप जो मी आहे तो त्या अवस्थेत सापडलेला नाही तो त्याच्या अतीत आहे असं जेव्हा कळतं तेव्हा त्या गतीची आपल्याला भीती वाटत नाही. अटळपणाने या शरीराला जी गती आहे त्या गतीचा आपल्याला अजिबात त्रास होत नाही त्या गतीची दहशत वाटत नाही त्या गतीची भीती वाटत नाही. आणि मग आता आमचे थोडे दिवस राहिले असं जे काही रडगाण आहे ते रडगाण येत नाही. आता आमचं आयुष्य आहे त्या आयुष्याचा हत्ती गेला आणि काय राहिलंय शिपूट राहिलं आता शिपूटही चाललं गोंडा राहिला शिल्लक गोंडाही गेलं त्याचं टोक राहिलं शिल्लक. आता ही जे एक आतमध्ये काय शिल्लक आहे आता हा जो एक विचार आहे मनात हा विचार ठीक आहे व्यावहारिक दृष्टीने एक विचार ठीक आहे सांगायला हरकत नाही पण आतमध्ये निर्णय पाहिजे की आत्मरूप जो मी आहे त्याला जन्म नसल्यामुळे त्याला जराही नाही जरा नसल्यामुळे त्याला मरणही नाही आणि असं असल्यामुळे ह्या देहाची जी गती आहे या जीवाची जी गती आहे त्याच्या प्रारब्धानुसार असणारी त्या प्रारब्धानुसार असणाऱ्या गतीशी माझा काळी इतका संबंध नाही असा जेव्हा आत्मनिर्णय होतो त्यावेळेला निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले एवढं मोठी गोष्ट समर्थांना त्या उपसंहाराच्या ओव्यामध्ये सांगितलं आहे. झाले साधनाचे फळ हिशोब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही असा सगळ्या आमच्या समर्थ संप्रदायामध्ये कोणताही कार्यक्रम झाला विशेषतः दासबोधाचं पारायण झालं की ह्या सगळ्या ओव्या म्हणण्याची पद्धत आहे. आता पद्धत आहे ह्याचा अर्थ असा होतो म्हणायच्या असतात म्हणून म्हटल्या सांप्रदायिक रूढी पडली की म्हणायच्या असतात म्हणायच्या असतात ना म्हणून टाकल्या. आता अशा पद्धतीने रूढी जी आहे त्या रूढीचं जर आम्ही ह्या पद्धतीने रूपांतर केलं तर रूढी हे स्वरूप राहतं त्याचं त्यातून जे मला मिळालं पाहिजे ते मला जे मिळायचं ते मिळतच नाही. आमच्या वारकरी संप्रदायात एक पद्धत आहे पंढरपूरला गेलं की चुरमुरे आणायचे असतात चुरमुरे स्वस्त मिळतात एक रुपयात एवढे मोठे चुरमुरे येतात
मी पंढरपूरला जातो, चुरमुरी घेऊन मुरकुडला जातो, गल्लीतल्या सगळ्या लोकांना बोलवतो, चुरमुरे वाटतो, त्यांना कळतं हे पंढरपूरला जाऊन आलेत. मग सगळे लोक माझ्या पायावर डोकं ठेवतात. चुरमुऱ्याचा हेतू काय? लोकांनी पायावर डोकं ठेवणे हा चुरमुऱ्याचा हेतू आहे. आता हे काय, परंपरेचं आम्ही कशी विकृतीकरण करतो, ते विकृतीकरणाचा हा नमुना आहे. चुरमुरे आणण्याचा हेतू असा आहे की चुरमुरे तांदुळाचे असतात, जोंधळ्याचे असतात, दोनपैकी कशाचे चुरमुरे होतात. हेतू असा आहे की बीज असं भाजल्यानंतर, त्याचा चुरबुरा झाल्यानंतर त्याला पुन्हा अंकुर फुटत नाही. त्याप्रमाणे वासना जी आहे माझी, ती वासना जी आहे ती वासनाचं जळून गेली, ती वासनाचं भाजली गेली, त्याला पुन्हा पुढच्या जन्माचा अंकुर फुटणार नाही. हे आमच्या नेहमी लक्षात राहावं म्हणून काय आणायचं असतात, चुरबुरे आणायचं असतात. आता चुरबुऱ्याचं काय केलं आम्ही, असं काहीतरी होतं. परंपरा परंपरा एकदा रूढी रूढीने ग्रस्त झालो की ते रूढीच बलवान होऊन बसतात, आणि रूढी बलवान होऊन बसला की रूढीच्या मागचे जे विचार असतात ते रूढीच्या मागचे विचार कुठल्या कुठे निघून जातात. आणि हे कोण करतं शेवटी? आम्ही लोकच करतो. रूढीचा हेतू काय, पाठीमागचा हेतू काय? हा हेतू आहे पाठीमागचा. हे लक्षात राहिलं तू चुरमुरे हातात घेताना सुद्धा दहशत वाटेल मला, मी काय घेतोय. रुपयाला मिळतात गोष्ट खरी, दहशत वाटेल ही जबाबदारी आली. चुरमुरा मी बघतो त्या क्षणी की ह्या चुरमुऱ्या तुम्हाला अंकुर फुटणार नाही. तसंच वासनेची बीज जळून जाय, वासनेचंच बी असतं, ते वासनेचं जळून जाईल आणि पुढच्या जन्माचा अंकुर फुटणार नाही, एवढी मोठी जबाबदारी त्या एकाच चुरमुऱ्याने आमच्यासमोर ठेवलेली असते. मुद्दा आपला चाललाय की अशा रूढी तयार होतात त्याच्या, आणि रूढी तयार झाल्या की कशासाठी रूढी तयार झाल्या, आमच्या पूर्वीच्या सांप्रदायिक धुरीणाने ह्या आम्हाला का रूढी घालून दिला हे काही लक्ष राहत नाहीत. आणि पंढरपूर आला का? आला. चुरमुरे आणले का? आले. लोकांना दिले का? दिले. झाली वारी पूर्ण? झाली. असं जे काही चाललेलं असतं तिथे काय होणार, हाताला काय लागणार आहे. मुद्दा निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, ते ब्रह्म आहे तेही निश्चळ आहे, आणि ते अत्यंत निश्चळपणे अंतरी बिंबलं पाहिजे, म्हणजे दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष असा जो अनुभव आहे तो आला पाहिजे. आता एवढा सगळा विचार केल्यानंतर झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. संसार म्हणजे काय त्याचा आपण परवा विचार केला, सरकत जातो त्याला संसारच म्हणतात. आणि सरकणाऱ्या संसारामध्ये न सरकणारी एक वस्तू आहे त्याला आत्मा असं म्हणतात, ती मी आहे असा अनुभव आला की संसार सफळ झाला. आता पुढचा विचार आहे सुरुवातीचा, झाले साधनाचे फळ. तर दासबोधामध्ये कोणती कोणती साधनं सांगितली आणि कोणतं साधन सांगितलेलं नाही आहे. दासबोधामध्ये कर्माचा विचार आहे थोडासा आहे, उपासनेचा विचार भरपूर आहे, ज्ञानाचा विचारही भरपूर आहे. आणि त्यापेक्षा आपलं जे राजकीय जीवन आहे, सामाजिक जीवन आहे, धर्मजीवन आहे, महाराष्ट्र जीवन आहे, त्याचा विचार पुष्कळ पद्धतीने झाला आहे. दासबोधाचं ते वैशिष्ट्य आहे. पण आत्ताच्या संदर्भात आपण फक्त काही गोष्टींचा विचार करूया. साधनं कोणती सांगितली दासबोधात? दासबोधामध्ये अष्टांग योगाचं साधन सांगितलेलं नाही. एक कर्म जे कर्मयोग झाला म्हणतात, भगवद्गीतेतला कर्मयोग आहे जो तिसऱ्या अध्यायात चौथ्या अध्यायात सांगितलेला, त्या कर्मयोगाचं स्पष्टीकरण किंवा त्याची मांडणी दासबोधात कुठेही केलेली नाही. दासबोधात दोन गोष्टी सांगितल्या, उपासना सांगितली आणि ज्ञान सांगितलं. दोन गोष्टी मात्र दासबोधात भरपूर प्रमाणात मांडलेल्या आहेत. म्हणून झाले साधनाचे फळ असं जेव्हा दासबोधात समर्थ म्हणतात, तर समर्थांसमोर दोन साधनं आहेत आम्हाला सांगितलेली, एक उपासना आहे आणि दुसरं ज्ञान नावाचं साधन आहे. आता बाकीची दोन साधनं आहेत, हा ध्यान नावाचं एक साधन आहे, योग नावाचं साधन आहे, कर्मयोग नावाचं एक साधन आहे, पण त्यासंबंधी दासबोधामध्ये जास्त उहापोह नाही आणि समर्थांच्या कुठल्याच वाङ्मयात त्यासंबंधी फारसा उहापोह नाही. जेवढा भगवद्गीतेत आहे, ज्ञानेश्वरीत आहे, तेवढा विचार दासबोधात त्यांनी केलेला नाही. आता ते का केलेलं नाही ते त्यांना माहिती, हे केलेलं नाही वस्तुस्थिती आहे. आता ह्या दिशेने विचार करूया. मग साधनाचं फळ झालं, साधनाला फळ आलं म्हणजे कोणत्या साधनाला फळ आलं? मग उपासना नावाचं एक साधन आहे, त्या उपासनेच्या नावाच्या साधनाला फळ आलं, त्याचा परिणाम काय झाला? संसार झाला सफळ. ज्ञान नावाचं आणखी एक साधन आहे. आता प्रश्न येतो उपासना आणि ज्ञान ह्याच्यामध्ये, हे उपासना नावाची गोष्ट वेगळीच आहे आणि ज्ञान नावाची गोष्ट वेगळीच आहे, असं आहे का उपासनेचा ज्ञानाशी काही संबंध आहे? आता आलं शास्त्राला आपल्या समोर करा. आणि एवढा सगळ्या शास्त्राचा विचार एवढा का उहापोह करायचा? हा रोज विचार करण्याची जरूर नाही, हे रोज वाचण्याची गरज नाही. एकदा निर्णय झाला ना, त्या निर्णयाला घट्ट चिकटून बसलं की आमचं काम झालं. निर्णय होईपर्यंत सगळं अभ्यास करावा लागतो, वाचावा लागतो. निर्णय झाल्यानंतर जर त्या निर्णयात बदल होत नसेल, त्याची दृढता मोडत नसेल, अपरिवर्तनीय मोडत नसेल, तर पुन्हा पुन्हा विचार करण्याची गरज नाही. हे एकदा जे ठरलं त्याचं पाठ धरायचं आणि पुढे जाऊ लागायचं. मात्र एकच आहे की जसं
15 दिवसांनी आपण घरी गेलो की धूळ झटकावी लागते घरातली. मला अनुभव फार येतो. दर महिना दोन महिने गेले की 3 दिवस पहिले धूळ झटकण्यातच जातात. तसं या प्रपंचाच्या ओलाढालीमध्ये आपल्या अंतःकरणावरती धूळ बसते. आपण जे शिकलेलो असतो, आपण जे निर्णय घेतलेले असतात, त्या निर्णयाच्या विरोधी विचारांची धूळ आपल्या अंतःकरणात सातत्याने बसते आणि ती धूळ सुद्धा आपल्याला रोज काहीतरी करून स्वच्छ करावी लागते. आता ह्या दृष्टीने म्हणजे ती धूळ आम्ही झाडून टाकली तर पुन्हा परिवर्तन होत नाही. मग दृढता कमी होत नाही, परिवर्तन होत नाही. तशी ती टिकवून ठेवण्यासाठी अपरिवर्तनीय टिकवून ठेवायचं, दृढता टिकवून ठेवायचं, यासाठी धूळ झटकावी लागते. मग धूळ झटकण्यासाठी रोज नित्य श्रवण, नित्य वाचन, नित्य अभ्यास, नित्य सत्संग असं आपण नित्याने केलं की जी बसणारी धूळ आहे अपरिहार्यप्रमाणे धूळ बसते. प्रपंचात आपण वावरतो, संसारात वावरतो, जगामध्ये वावरतो, त्यावेळेला कारणाकारणाने कारणाकारणाने धूळ बसते. आणि धूळ बसल्यानंतर त्या धुळीचं आवरण जे असतं ते आपल्या विचारावर, मूळचे विचार जे आहेत, मुख्य विचार आहेत, साधनेचे विचार आहेत, त्याच्यावरती दृश्य जगाचे जे विचार आहेत त्याची धूळ बसते. आणि ती धूळ वरच्यावर झटकून टाकायची असेल तर मग रोज काहीतरी दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित उच्ची जावे. आता हा जो विचार समोर सांगतात त्याला स्वाध्याय असं नाव आहे. फार छान नाव आहे ते स्वाध्याय. आणि स्वाध्याय शब्दाचा अर्थ असा होतो की रोज ही धूळ झटकण्याची जबाबदारी आपली आहे आणि ही जबाबदारी आपण जर बरोबर सांभाळली तर मग इतका खटपट करून बसवलेले जे विचार असतात, फार मोठा विचार करून अभ्यास करून जे बसवलेले विचार असतात, ते बसवलेल्या विचारावरती ही धूळ बसत नाही. आणि म्हणून म्हणतात प्रपंच करून परमार्थ करणारा अत्यंत श्रेष्ठ असतो, प्रपंच सोडून परमार्थ करणारा तितका श्रेष्ठ नसतो जितका प्रपंच करून परमार्थ करणारा असतो. पंतमहाराज बाळेकर उंदिरे म्हणून एक आहेत बेळगावजवळ, वाटत संत त्यांचं एक म्हणणंच आहे, प्रपंच असो नी परमार्थ केला तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला, अत्यंत श्रेष्ठ आहे तो. आणि अत्यंत श्रेष्ठ असण्याचं कारण आहे जास्तीत जास्त धूळ कोणावर बसते, अंतःकरण प्रापंचिकाच्या अंतःकरणावरती जास्तीत जास्त धूळ बसते. आणि जो संन्यास घेऊनच बाहेर पडलेला असतो त्यांनी अशी व्यवस्था केलेली असते की आपल्याला धूळ बसणार नाही, त्यामुळे त्याला सोपं जातो. जर संन्यास टिकला ते आहेच म्हणतात, त्या जर तर प्रत्येक गोष्टीत ते जर तर आहे, ते जर व्यवस्थित टिकला त्याला निभवून नेता आला तर अतिशय सोपं आहे. पण प्रपंचिक माणसाला ते जर अवघड जातं खरं आहे, पण त्याला जर समलं तर ते फार श्रेष्ठ दर्जाचं आहे असं संत म्हणतात. म्हणून काही वेळा दुसऱ्याही पद्धतीने बोलतात की प्रपंच असून परमार्थ केला तर ते कसा होईल, त्याच्यासंबंधी ढेकणाचे बाजे. आता ढेकणाने भरलेल्या बाजेवर जो झोपला तो सुखाने झोप लागेल असं ज्याला वाटतं त्यानेच असं समजावं की प्रपंचात राहून परमार्थ करता येईल. आता ते दोन्ही बाजूनी सांगतात आणि दोन्ही बाजून सांगण्याचं एकच कारण आहे की आपली मनाची जर तयारी असेल, तितकी दृढता असेल, निश्चय असेल तर प्रपंचात राहून सुद्धा पद्मपत्र आहे, त्याला फार छान शब्द आहे तो पद्मपत्र मिवांबसी, की कमळाचा पानावर पानाचा थेंब पडला तर जसा त्याला चिकटत नाही तसं प्रपंचातले सगळे जे काही उलाढाले असतात त्या उलाढाली याला जेवण चिकटत नाहीत, उलाढाली थांबत नाहीत. पण ते चिकटणं न चिकटणं ह्यात फरक असतो. गमतीशीर वाक्य आहे, प्रसिद्ध कविता आहे, अशी पाखरी येती आडीक स्मृती ठेवणी जाती. आता या काव्याचा मी एकदा गंभीर विचार केला आणि गंभीर विचार केल्यानंतर असं मी एक मनात आलं की ते स्मृती ठेवून घेतात जातात का आम्ही स्मृती ठेवून घेतो. विचार करायचा येणारे जे असतात पाखरं दोन दिवस येणारी दोन दिवसांची वगैरे वगैरे ते छान फार गाणं आहे असं अगदी आपल्याला एकदम प्रापंचिकांना अत्यंत आवडतं. याचं कारण आहे प्रापंचिकाला ह्याला हात घालतं ते कशाला, ते आमचा जो अनुभव आहे त्या अनुभवाला हात घालतं त्यामुळे एकदम प्रिय होतं आपल्याला. पण त्याचा जर थोडा तर्कशुद्ध विचार केला आपल्याला कळतं की येणारी पाखरं स्मृती ठेवून जात नाहीत तर आम्ही त्या स्मृती ठेवून घेतो आणि त्या ठेवून घेतल्या तर मग ते पद्मपत्र मेवांबाशी विघडून जातात. आता आले राहिले रामकृष्ण हरी गेले 4 दिवसांनी त्यांच्या त्यांचे परत गेले की ते आळवावरच्या पाण्यासारखं कसं असावं. आले रामकृष्ण हरी गेले रामकृष्ण आले नाही रामकृष्ण हरी भांडून गेले रामकृष्ण. आता अशा पद्धतीने विचार आज स्थिर असतील तर प्रपंचात राहूनही परमार्थ करायला काही अवघड जात नाही. पण लावून घेतलं जो मनाला त्याचा जो विषाद आला त्याचा शोक निर्माण झाला आणि तो शोक आज आपल्या जीवनाचा स्थायी भाव झाला तर भगवद्गीतेचं काय राहिलं मग नत्वम शोचितु मरसी.
असं भगवद्गीतेमध्ये शोक करू नको, अशोच्चानंद अशोच्चस्तोम, शोक करण्याला ज्याचा योग्य नाही त्याविषयी तू शोक करतोयस, गीतेचा उपक्रम आहे आणि गीतेचा उपसंहार असाच आहे. तर शोक करू नको हे भगवंताचं सांगणं असे राहणं, आम्ही जो शोक करू असू तर आम्ही भगवंताचे उपासक कशावरून. प्रत्येक ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण होतात, फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि सगळी प्रश्नचिन्ह ज्याला निर्माण होतात त्याला काहीतरी जमतं आणि त्याची उत्तरं ज्याला व्यवस्थित मिळतात त्याचं काहीतरी जमतं आणि जमतं ह्याचा असा आहे त्याचं जीवन अत्यंत आनंदमय होऊन जातं. मूळ मुद्दा हा आहे याच्यामध्ये, जीवन अत्यंत आनंदमय होऊन जातं. मी ते एक यादी वाचत असतो नेहमी, शांत तृप्त निर्भय समाधानी वगैरे वगैरे जे आहे, की जेथे अत्यंत शांत असलेलं, तृप्त असलेलं, निर्भय असलेलं, समाधानी असलेलं असं जीवन जे आहे, असं जीवन आपल्या जगाला मिळावं हे परमार्थशास्त्राचं उद्दिष्ट आहे. त्याला जीवनमुक्ती असं नाव आहे. आता हे जीवन आपल्याला डोकं असं आपल्याला कोणालाच वाटत नाही, प्रत्येकाला हे जीवन हवंय. पण ते कसं पाहिजे? प्रपंचाच्या मदतीने असलं जीवन आपल्याला हवंय, प्रपंचाच्या सहाय्याने प्रपंचात राहून असं जीवन आपल्याला मिळावं असं आपल्याला वाटतं. पण प्रपंचाचे स्वरूपच नाही आहे. प्रपंचाचं आपल्याला समाधानी ठेवणं हे प्रपंचाचं स्वरूप नाही आहे. आपल्याला शांत ठेवणं हे प्रपंचाचं स्वरूप नाही आहे. उलट आपल्याला अशांत करणं हे प्रपंचाचं स्वरूप आहे. आपलं समाधान बिघडवणं हे प्रपंचाचं स्वरूप आहे. हे आम्ही बरोबर लक्षात घेतलं तर परमार्थाची उद्दिष्ट काय आहेत नेमकी ते एकदा ध्यानात आणि ती उद्दिष्ट माझी आहेत, पण फक्त मला ती उद्दिष्ट कशातून मिळवायची, कशाच्या आधाराने मिळवायची, कशाच्या सहाय्याने मिळवायची, हे आपलं काहीतरी गल्लत झालेली आहे, गफलत झालेली आहे. ती गफलत जर दूर करता आली तर त्याच्यासारखा आनंद नाही, आणि ती गफलत जर तशीच राहिली तर मग त्याच्यासारखं सुखदुःख मिश्रित जीवन नाही. दोन्ही आपलं जीवनात सुख नसतं असं नाही, असतंच. पण सुख पाहता जवापाडे दुःख पर्वत आहे एवढे, अशी वाटणी तुकाराम महाराज केलेली आहे. जवळ तो वाटणीचा विषय पुन्हा आहे तेव्हा तरी बघूया. आत्ता विचार चालले, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. मग साधन कोणते? कर्म नावाचं एक साधन आहे. आता कर्म नावाचं साधन स्वतंत्र आहे का ज्ञानाला सहकारी साधन आहे का उपासनेला सहकारी साधन आहे असा विचार केला तर आमचा अद्वैत वेदांत असं सांगतो की कर्म हे स्वतंत्र साधन नाही, कर्म हे मोक्षाचं स्वतंत्र साधन नाही. मग परंपरेने कर्म जे आहे हे मोक्षाला उपयोगी पडतं, ज्ञानाला उपयोगी पडतं. आता हे खूप लक्षात ठेवायचं. मी माझं कर्म व्यवस्थित करतो, जसं करायला पाहिजे तसं करतो, निष्काम बुद्धीने करतो म्हणजे मी मुक्त होईन असं नाही. पण असं का? प्रत्येक गोष्टीला एक वेदांत झालं. मग असं का? या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली तर पुढचा जो प्रवास आहे तो चांगला होतो. कुठेतरी शंका राहून झाली, सल म्हणतात त्याला. कोणत्याही शंकेचा सल राहून जर गेला तर मग तो प्रवास जो आहे हा प्रवास बिघडून जातो, तो खंडित होऊन जातो. मग एकही सल शिल्लक राहता कामा नये, शंका एकही शिल्लक राहता कामा नये हा जर विचार असेल तर मग आपल्याला शंका फेडून घ्यायची जबाबदारी आपल्यावर येते. आता कर्म जे असतं ते कर्माचा कर्ता कोण असतो? विचार, कर्माचा कर्ता कोण असतो? शास्त्र सांगतं कर्माचा कर्ता जीव आहे. दोन, कर्म जी केली जातात ती कर्मेंद्रियांच्या साह्याने केली जातात आणि कर्म जी केली जातात ती या जगामध्ये केली जातात. तीन गोष्टी झाल्या. कर्माचा कर्ता कोण? जीव. कशाने ती कर्म केली जातात? तर कर्मेंद्रियाने केली जातात. आणि कुठेही केली जातात, कशात केली जातात? तर जगामध्ये केली जातात. आता एक प्रश्न निर्माण होतो, या तीन मधलं एक तरी पदार्थ सत्य आहे का? अवघड हा वेदांताचा प्रश्न आहे, हा तत्वज्ञानाचा प्रश्न आला. जीव नावाची गोष्ट सत्य नाही आहे, कर्मेंद्रिय सुद्धा सत्य नाही आहेत आणि दिसणारं जग, ज्या जगामध्ये ही सगळी कर्म घडतात ते जग सुद्धा सत्य नाही. आता तीन असत्य गोष्टी ज्या असतील तर त्या तीन असत्य गोष्टीमध्ये जो व्यवहार चालतो तर तीन असत्य गोष्टींचा जो परिणाम असतो तो सत्य असेल का? आणि ब्रह्म कसा आहे? लक्षात, ब्रह्म सत्य आहे. आता ब्रह्म जर सत्य असेल आणि या तीन असत्य गोष्टींचा आपापसातला व्यवहार सत्य होईल का? आता आला प्रश्न, आला आणि हा प्रश्न आला तर आपल्याला कळतं की जीव असत्य आहे म्हणजे काय, कर्मेंद्रिय असत्य आहेत म्हणजे काय आणि जग असत्य आहे म्हणजे काय. आता आला पुन्हा वेदांत शास्त्राचा काय सुरू झाला? अभ्यास सुरू झाला. आता हा अभ्यास का करायचा असतो? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यातून मिळतात आणि अशी उत्तरं मिळत घेऊन पुढे 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 प्रवास केला गेला. पण आपल्याला नको त्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतात. ही चलनवाढ कशी थांबेल? उत्तर, महागाई कशी कमी होईल? उत्तर नंबर तीन, मेक्सिकोतल्या याला कॅप कशी लावता येईल?
आता अशा प्रश्नांची उत्तर आहेत जे तुमच्या आमच्या हातात नाही, तुम्ही आम्ही काही करू शकत नाही, तुमची आमची जबाबदारी नाही, त्यासाठी जे ट्रेनिंग लागतं तेही तुमच्याजवळ नाही, त्यासाठी जे ज्ञान लागतं तेही तुमच्याजवळ नाही, तुम्ही त्याच्या जवळपास सुद्धा कुठे नाही, तरी सुद्धा या प्रश्नाचं चिंतन केल्याशिवाय आपल्याला होत नाही. आणि ह्या चिंतनांना अशी जी चिंतन असतात त्याला भाकड चिंतन असं म्हणतात परमार्थाच्या दृष्टीने. आता हे पुणे लक्षात ठेवायचं, व्यवहाराच्या दृष्टीने बहुश्रुत म्हणतात अशा माणसाला, काही विषय काढा त्याचं उत्तर आहेच, त्याचं त्याचं काही ते मत आहे, त्याबद्दल त्याची माहितीने ठासून भरलेलं आहे, त्याला बहुश्रुत असं म्हणतात. आणि बहुश्रुतपणाला व्यवहारात प्रतिष्ठा आहे. ठीक आहे, आता ते व्यवहार एक खातं डिपार्टमेंटच वेगळं आहे, आणि आता हे जे डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट वेगळं आहे. आणि हा विचार केल्यानंतर ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही, जी आपली जबाबदारी नाही, ज्यासाठी आपल्याला ट्रेनिंग नाही, ज्याचं आपल्याला ज्ञान नाही, त्याच्या आसमंतात सुद्धा कुठे आम्ही नाही, त्यासंबंधी आम्ही काही करू शकत नाही, अशा गोष्टी माहीत असणं ही गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे, जगात काय चाललंय आपल्याला माहित पाहिजे, कारण जगात जगायचं आहे, ज्यात गल्लत नाही करायची. जगात काय चाललंय माहित, आज पाणी येणार नाही असं पुण्यामध्ये नोटीस जेव्हा येतं पेपरमध्ये, तर ती पेपरमधली नोटीस मला माहित पाहिजे, म्हणजे मी बेसावत घाटला जाणार नाही उद्या, मला पाणी येणार नाही ठाऊक पाहिजे. आता दंगा सुरू झाला कुठं ते मला ठाऊक पाहिजे, मला काळजी घेता येईल. आता ह्या हद्दीपर्यंत सगळं बरोबर आहे, पण त्याचं चिंतन करणं, त्याची चर्चा करणं हा जो भाग आहे, हा भाग आपल्याला टाळता येतो. नक्की टाळता काय येतं, नक्की टाळता काय येत नाही, हे आत्मने निर्णय केलेला असला तो पुढचा प्रवास उभा होऊन जातो. मग एखादी गोष्ट अटळ असते आम्ही समजतो, तसं नसतं ते, ते टाळता येते, पण त्यासाठी काय लागतं जरा एकदा लोकांना कळलं पाहिजे. या असल्या भानगडीत हा पडत नाही, हा या असा विषय निघाला की हा बोलत नाही, आणि असं झालं की लोक आपला नाद सोडून देतात. पण लोकांनी नाद सोडलेला आपल्याला खपत नाही, कारण मी एकटा पडतो, एकाखी बघायचा शब्द बरोबर आला. असं काहीतरी जे गुंतागुंती आहेत मानवी स्वभावाच्या, विलक्षण गुंतागुंती आहेत, आणि या गुंतागुंतीतून सगळा मार्ग काढत काढत पुढे जायचं असतं, हेच आपल्या लक्षात आलं बरोबर, तर मग सगळं सोपं होऊन जातं. आपला विचार चाललाय जीव हा जो आहे तो सत्य नाही. आता असं म्हटल्यानंतर जीव कशाला म्हणतात, पुढचा प्रश्न आला. मग सत्याची व्याख्या काय, असत्याची व्याख्या काय, त्याचा पुढचा प्रश्न आला. सत्य असतं ते त्रिकाला बाधित असतं त्याला सत्य असं म्हणतात. आपले उभी काय चालले, झाले साधनाचे फळ. मी विसरलेलं ना, आपलं मुख्य होतो विचार चाललाय, हे ओवीला धरून चाललेला आहे. नाही तर काय होतं, अस्ताव्यस्त विचार जे आहेत ते अस्ताव्यस्त प्रवचन नाही करायचं. आमच्या मुरुडला एकाने अस्ताव्यस्त प्रवचन केलं 1.5 तास, मी अध्यक्ष होतो, मला उठता सुद्धा येईना. आणि शेवटी समारोप करताना तो काय म्हणाला, ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने जेवढं मला कळलं तेवढं मी सांगितलंय. आता मुठ्ठी पंच आहे त्याला, ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाली, रेडा सुद्धा नीट बोलतो कृष्णानी, असं सोडून देऊया. आता असं अस्ताव्यस्त प्रवचन करायचं, तो विचार कुठे कुठे काय वारा येईल तिकडे काय जात राहतं असं नाही आहे. ते यासंबंधी उपसंहाराची ओवी आहे, तात्पर्याची ओवी आहे, मुद्द्याची ओवी आहे. आणि ती मुद्द्याची ओवी अशी आपण ओवीच्या त्या माध्यमातून हा एक प्रत्येक विषय जर आम्ही उलगडून घेतला, असा समजून घेतला, तर ती ओवी किती बोलेल आपल्याशी. पुन्हा जेव्हा आपण ती ओवी वाचू दासबोधातली, ती ओवी किती बोलेल, त्या ओवीमध्ये काय काय भरलेले, ठासून दारूगोळा स्फोट झाला जाय त्याचा, आपला आता ते स्फोट करण्याचं काम चालू आहे. जी ओवी आहे ती ओवी अशी दिसताना इनॉक्युअस दिसते, काय नाही त्याच्यावर, पण असं एक एक आपण म्हटलं की स्फोट होतो मोठा त्याचा, आणि त्या स्फोटातून इतक्या गोष्टी बाहेर येतात की ज्या आपल्याला त्याची कल्पनाही नसते. म्हणून सत्य म्हणजे काय हा विचार आहे. जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत्य असं म्हणतात. सत्य शब्दाची पारमार्थिक व्याख्या आहे. सत्यमेव जयते भारत सरकारचा मोटो ह्याच्याशी काही संबंध नाही, कारण त्या मोटोचा सत्याशी तिळमात्र संबंध नाही, ती गोष्ट वेगळी आहे. आता ते सत्य शब्दाचा अर्थ, जे त्रिकाला बाधित असतं, तिन्ही काळात जे अबाधित असतं त्याला सत्य म्हणतात. आता तिन्ही काळात अबाधित असतं म्हणजे काय, तर त्याची व्याख्या आहे. पूर्वी आहे, आजही आहे, आणि पुढेही जे आहे त्याला सत्य म्हणतात. भाषा बदललेली कळली का, व्यवहारात अशी भाषा नाही बरं. पूर्वी आहे किंवा म्हणजे होतं किंवा नव्हतं, आज आहे किंवा नाही, पुढे असेल किंवा नसेल, लगेच फरक आहे. पूर्वी होतं किंवा नव्हतं, आज आहे किंवा नाही, पुढे असेल किंवा नसेल, अशी आपली व्यवहारातली भाषा आहे. ही भाषा अशी नाही, पूर्वी आहे, आजही आहे, आणि पुढे सुद्धा आहे, असं जे काही असतं त्याला सत्य म्हणतात. ब्रह्म असतची असे, समर्थांची उभी आहे. ब्रह्म असतची असे ह्याचा अर्थ असतं, असतं आणि असतं,
तिन्ही काळात ज्या वादित असतं त्याला सत्य असं म्हणतात. आणि सत्य ज्ञान अनंत ब्रह्म हे ब्रह्माचं लक्षण उपनिषदांनी केलेलं आहे. सत्य ज्ञान अनंत ब्रह्म, ब्रह्म कशाला म्हणायचं? जे सत्य रूप आहे, जे अनंत आहे, जे आनंद रूप आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात, अनंत आहे त्याला ब्रह्म म्हणतात, अशी उपनिषदांनी केलेली व्याख्या आहे. तेव्हा सत्य शब्दाचा अर्थ त्रिकाला बाधित असा होतो. आता पुढची गोष्ट, माझं शरीर त्रिकाला बाधित आहे का? जोपर्यंत पुस्तकात असतं तोपर्यंत परवडतं बरं. ते आपल्याशी येऊन भिडलं किंवा जरा परवडायला कसं होतं, ते परवडायला कठीण पडतं. 76 वर्षापूर्वी हे शरीर नक्की नव्हतं, आज नक्की आहे आणि पुढे नक्की असणार नाही. मला म्हणायला बरं वाटत नाही आहे, पण आता काय करणं म्हणावं लागतं, काय करायचं त्याला. याचा अर्थ असा होतो की माझं शरीर हे सत्याच्या व्याख्येशी जुळत नाही, म्हणून माझं शरीर सत्य नाही. एक गोष्ट, दिसणारं जग जे भोवताली आहे ते अनंत काळापूर्वी हे दिसणारं जग नव्हतं, आज ते आहे आणि अनंत काळानंतर ते नष्ट होणार आहे असं वैज्ञानिक सुद्धा आपल्याला सांगतात. यथा काल त्याचा नाश होणार आहे असं वैज्ञानिक सुद्धा सांगतात. याचा अर्थ असा होतो, आता काय फरक कसा पडतो? हे छोटं असल्यामुळे, अल्पायुषी असल्यामुळे त्याचा उत्पत्ती स्थिती लय आपल्याला प्रत्यक्ष कळतात. जन्म जरा मरण हे अनेकांचे आपण पाहिलेले असतात, त्यामुळे अनेकांचे पाहिलेले असल्यामुळे त्याच्यावर तर्काने कळतं. ज्या अर्थी शेजारी गेला त्या अर्थी पुढचं बोलायचं नाही, साधी बोलायचं नाही, काय तोंडाला हात ठेवतात लगेच, शब्द आल्याबरोबर तोंडाला हात ठेवतात, अजिबात जायचं नाही. तेव्हा त्या अर्थी त्या अर्थी तर्काने कळतं. जन्म जरा आणि मरण हे आपल्या देखत देखत होणाऱ्या गोष्टी आहेत, पण जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यातली उत्पत्ती आणि लय आपल्या देखत होणार नाही. स्थिती आपला देखत आहे, प्रत्यक्ष जग मला दिसतोय, पण उत्पत्तीचा साक्षी मी नाहीये आणि लयाचा साक्ष मी असणार नाहीये. मग ज्या अर्थी पण स्थिती आहे त्या अर्थी स्थिती उत्पत्तीशिवाय नाही, आणि जिथे उत्पत्ती स्थिती असते तिथे लय झालाच पाहिजे. अशा सगळ्या सृष्टीत आपल्याला काय दिसतो? सगळ्या सृष्टीत नियम दिसतो. आणि वैज्ञानिक आपल्याला तसं सांगतात. मग शरीरही सत्य नाही आणि शरीरात शरीराच्या भोवताली शरीर ज्या जगामध्ये राहतं ते जग सुद्धा सत्य नाही. आता शरीराचं नियंत्रण कोण करतो? शरीराचा नियामक कोण आहे? आता शरीराचा नियामक जीव आहे. शरीराचं जे नियामक आहे ते शरीराचा नियामक जीव आहे. बघतो कोण? आता इथे वेदांताचा प्रश्न आला की बघणारा जीव असतो, बघणारा आत्मा नसतो. ऐकणारा जीव असतो, ऐकणारा आत्मा नसतो. पण हा जो जीव आहे ह्या जीवाला सुद्धा उत्पत्ती स्थितीला आहे. आपण वेदांताचा विचार नंतर बघूया. जीवाचा जीव म्हणजे अविद्याविशिष्ट साभास चेतन वगैरे जे काही मोठमोठे शब्द आहेत विचारले ते आपण नंतर बघू. आत्ता जीवाचा फक्त एकच विचार करूया आपण की जीव जो आहे तो गाढ झोपेमध्ये जीव विलीन होऊन जातो. जागृतीमध्ये तो असतो, स्वप्नामध्ये अस्पष्ट असतो, गाढ झोपेत तो जवळपास नष्ट होऊन जातो. म्हणजे कसं? गाढ झोपेमध्ये मला माझ्या अस्तित्वाविषयी जराही शंका नसते. आपलं उलटं झालं ना, जागृतीमध्ये मला माझ्या अस्तित्वाविषयी जराही शंका नसते. ह्याचा अर्थ असतो अत्यंत स्पष्टपणाने मला दिसतं, अत्यंत स्पष्टपणाने ऐकू येतं, अत्यंत स्पष्टपणाने मी बोलतो. स्वप्नामध्ये अस्पष्ट होत जातं सगळं. त्याचं कारण आहे, स्वप्नामध्ये विवेक जागा नसतो. त्याला अस्पष्ट का म्हणायचं? स्वप्नामध्ये विवेक जागा नसतो. विवेक जागा कशावर नसतो? समजा मी इथे झोपलेला आहे आणि इथे झोपल्यानंतर मला जर मुरगुडचं स्वप्न पडलं तर त्यावेळी मला कळत नाही मी आता सिंगापुरात झोपल्यानंतर मी मुरगुडला जाईन कसा, असं विवेक त्यावेळी होत नाही. तरी सुद्धा मी मुरगुडला गेलो आहे त्यावेळी मला खरं वाटतं, तेवढ्यापुरतं खरं वाटतं. याचं कारण आहे, स्वप्नामध्ये विवेक जागा नसतो आणि त्यामुळे स्वप्नातले जे अनुभव असतात ते अस्पष्ट असतात. आणि गाढ झोपेमध्ये एकही अनुभव येत नाही, म्हणून गाढ झोपेत ते नष्ट होतात. वेदांत शास्त्र आपल्याला सांगतं की गाढ झोपेत रोज जीव जो आहे तो आत्माकार होतो. आणि रोज गाढ झोपेत जीव आत्माकार होत असल्यामुळे गाढ झोपेत आपल्याला अतिशय सुख वाटतं. गाढ झोपेत सुख का वाटतं? आता थांबूया उद्या विचार, उद्या विचार करे, कारण तो विषय लागला किंवा आणखीन त्याचे बराच तो विषय लांबेल. उद्या विचार, तासभरही झाला. रामकृष्ण.